हेलो बोलना रोहित। हाँ
चला गाईज, नमस्कार सगळ्यांचं. सगळ्यांनी आपापल्या स्लॉटवर बसा, 8 वाजता चालू करण्यात येईल. अडतीस जण झालेत, लवकरात लवकर सगळ्यांनी या, फटाफट 40. आज सगळ्या अर्ध्या त्याच्यातल्या नवीन नवीन टीम आहेत. आज वेगळा गेम प्ले आपल्याला बघायला भेटेल. वॉचिंग करतात त्यांनी, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा फटाफट. फटाफट 50 जण झालेले आहेत. हाफ सेंचुरी झाली, हाफ सेंचुरी व्हायची बाकी आहे. लवकर या. तेजस माने, टॉक्सी हॅरी, आरबी एलेक्स, सगळेने आपापल्या स्लॉटला जाऊन बसा. ज्यांना कुणाला खेळायला भेटलं नाही त्यांनी नेक्स्ट मॅच लवकर रजिस्टर करा. आयडी पासवर्ड ग्रुपवर दिलेला आहे, सगळ्यांनी ग्रुपवर जा, ग्रुपवर बघा, आपल्या लोकांना द्या. टॉक्सी फर्स्ट नंबरला आहे, टॉक्सी टीम स्लॉट नंबर 1. स्लॉट नंबरला 2 आहे आरबी बॉईज. आरबी बॉईज गाजलेलं नाव आहे. नंतरला 3 आहे 7 स्टार, अल्पेश उपलेकर. 4 आहे व्हाईट क्लॅन. 5 आहे कट्टा गँग. कट्टा गँग अपने ही बंदे हैं सब लोग. 6 है साई माउली.
जय साईम हैकर 2000, निशक 19, 7 नंबरला आहे गनर, सात नंबरला आहे गनर गनर सगळ्यांनी आपल्या स्लॉटवर बसा गनर. चला 8 नंबरला आहे कूल टीम, कूल दत्ता, अजय, अभी. 9 नंबरला आहे प्रो एशियन्स रोहित उतेकर. 10 नंबरला आहे बी कंपनी, वा ट्रिपी पत्तू, ट्रिपी मिनी, आरबी मॉन्स्टर, आरबी स्किली, खेळून झालो या टीम लोकांबरोबर. आरबी पुढची टीम आहे 11 नंबर, मावा वॉरियर्स, आरबी बॉन्ड, आरबी पार्थ, शिनशॅन, सॅगी बाकी आहे. 12 नंबरला आहे फिनिऑक्सी, फिनॉक्सी डे डी MH 14 स्ट्रायकर, एसएल 2K20, DL आकाश, तेरा नंबरला आहे स्लेयर. स्लेयर 14 नंबरला आहे डेविल. 15 सगळ्यांनी आपापल्या स्लॉटला बसा. डेविल प्रो अज्जू, चौदा नंबर स्लॉट आहे डेविलचा. सगळ्यांनी स्लॉटला या, आपापल्या स्लॉटला या. 14 नंबर डेविलचा स्लॉट आहे. चौदा नंबर आहे नाही स्वॅगी, 15 डेविल, 16 नंबर आहे SKM किलर स्क्वाड, थोडी कॉमेडी करायला शिकायला लागेल आपल्याला पण. हो आहे आहे, हो हो हा. 19 नंबर स्लॉट, हाय व्होल्टेजचा आहे 19 नंबर स्लॉट, कोणतरी वेगळं बसलेलं आहे. गाईस प्रत्येकाने आपापल्या स्लॉटला जा. 19 नंबर स्लॉट रोहित 46,
डेंजर, मयूर, ब्लॅक शार्क, बरोबर आहेत. मध्ये सगळ्यांनी फटाफट जॉईंट व्हा, फटाफट. 22 टीम 22 91 जण झालेली आहेत, लवकर लवकर जॉईंट व्हा. लिंक मी ग्रुपला पाठवतोय. कुल बाजी, कुल दत्ता यावेळेस खेळू नाही शकणार काही कारणास्तव असं मला वाटतंय. आरबी तेरा नंबर स्लॉट कोणाचा आहे? स्लेयर, 13 नंबर स्लॉट. स्लेयर लवकर या. सगळ्यांनी ग्रुप जॉईंट व्हा. पीटर लोखंडे, हाय भावा. एंट्री फी किती आहे? एंट्री फी आहे 40. फर्स्ट प्राइज आहे 400, सेकंड आहे 200 आणि थर्ड आहे 100. बावीस नंबर स्लॉट येतोय ब्रो. अरे तू येत नाही काय? कुठे बसलाय? 22 नंबर स्लॉट आहे तुझा, तू ह्याच्यात आहेस नाही, तू दुसऱ्या कुठल्या तरी ह्याला जॉईन झाला असेल. अठरा नंबर कुठे आहे तुझा? थांब. अरे तुमचा नंबर 22 नंबर आहे माझ्या मते. थांब बघ नीट काय यार, बघ ना त्याच्यात, बघ त्याच्यात, बघ नीट. बावीस नंबर 46 आहे. 18 नंबर SMK बॉयज. थांबा 2 मिनिटं थांबा, सगळे चालू होईल 2 मिनिटं थांबा. स्क्वाड येऊ द्या. 18 नंबरवर बसा लवकर, 18 नंबर बाकी आहे.
नंबर मोटा डॉन, मोटा डॉन 18 नंबर। 25 नंबर स्लॉट खाली करा, 25 नंबर स्लॉट ईगल्सचा आहे। बोल। अरे बा, हॅलो। हां ठीक आहे, अरे त्याच्यात बसवतो। हां सगळ्यांनी आपापल्या स्लॉटला जा। ग्रुपला स्लॉट नंबर सांगा। चला दोन लवकर या, दोन जे बाकी आहेत ते लवकर या, आपण चालू करत आहोत। कोण बाहेर जाऊ नका, बाहेर जाऊ नका। Thank you.
चला गाइस, कोण आहे ते? आय एम पिंटू गाइस, रेडी स्टेडी पो। पप्पा आवाज कमी करा। आरबी देव्या थर्ड नंबरला आहे, आकाश चार नंबरला आहे, स्नेक पाचवाला कट्टा, सहाला आहे साई माऊली, प्लेन कोण कुठे उतरतंय बघूया। फाइट अटी तटीची होणार आहे। आरवी देव्याचा ग्रुप उतरला आहे, जॉर्जोपूरला दोन टीम जात आहेत आणि इथे सगळे जण उतरायला तयार झालेले आहेत। जॉर्जोपूरला फक्त एक टीम आलेली आहे, दोन सॉरी, एक थर्ड नंबर टीम, तिने बाजूला जाण्याचा निश्चय घेतलेला आहे, ती दुसरीकडे गेलेली आहे गाडी पकडून, म्हणजे जॉर्जोपूरला कोण नाही आहे। आपण बघूया कुल बाजी, इलेक्ट्रिक बेसला उतरले आहेत, अजून सगळे लांब लांब उतरले आहेत। आता पुण्यामध्ये आपल्याला फाईट बघायला भेटणार, पण इथे थोडं वेगळं आहे, दोन स्क्वॉड इथे दोन इथे असे उतरले आहेत। कूल बाजी आणि कट्टा गेल्या वेळेस पण या दोघांची तिकडेच उतरले आहेत आणि इकडे फाईट झालेली आहे आपल्याला बघायला भेटेल। आणि इथे गननी एक डेट केलेला आहे, पूर्ण किल केला आहे त्याने, MH-14 बारा नंबर ग्रुपनी, 12 नंबर ग्रुपचा एक बंदा नॉक आहे आणि इथे थोडा आपल्याला बघायला भेटेल। आणि परत दुसरा एक नॉक केला आहे एक नंबर टीमने आणि दोघांना पूर्ण किल केला आहे आणि इकडे 12 नंबर टीम पूर्ण डेट झाली आहे। दुसरीकडे आपण बघू शकता टीम 46 उटाके लांब उतरली आहे, ती थोडी लूट करून येण्याचा प्रयत्न करेल, पण आपल्याला इथे मिलिटरी बेस मिलिटरी पॉवरला फाईट बघायला भेटेल। बघूया आपण कुठे फाईट बघायला भेटते आपल्याला। सगळे सेफ खेळत आहेत, आरबीची टीम पण एक सेफ खेळत आहे दुसरी। आवाज खूप जास्तच वाढलाय माझा माहित आहे, नवीन एअरफोन लावलेत। इथे हॉट ड्रॉप पहिलाच पडलेला आहे, कूलच्या ताब्यात आहे, आता बघूया काय करतायत। बाजूला कट्टा गँगचा एक फिल्डर बाजूला अडकलेला आहे आणि इथे सगळे सेफ खेळत आहेत, पण इथे एक फक्त जरा ती पण बाजूला आलेला आहे।
आपल्याला इथे मॅच बघायला भेटेल काही 10 नंबर आणि 6 नंबर टीममध्ये. सेवर्नीला गेलेल्या आहेत दोन्ही टीम. एक साई माऊली टीम आहे, त्याच्यामागे आरबी स्क्वॉड पूर्णच लागलेला आहे. आणि ते अशा प्रकारे ट्रिपी मिनीनी, अरे पिस्तूलनी, जय साहेबनी पिस्तूलनी मारलेला आहे. आणि त्याचा प्लेयर येऊन त्याने पण त्याला मारलेला आहे आरबी. आपण बघू शकता इथे आरबी आणि 6 नंबर आणि 10 नंबर मध्ये अशी मॅच झाली आहे. 10 नंबरचा आरबीचा एक प्लेयर फिलअप करतोय. आरबीचे 4 प्लेयर बाकी आहेत आणि 6 नंबर टीमचे साई माऊलीचे 3 प्लेयर बाकी आहेत. बघू शकता आपण इथे आपल्याला फाईट बघायला भेटेल परत एक चांगली अशी. साई माऊलीच्या टीमने फॉलबॅक करायचा प्रयत्न निश्चय घेतलेला आहे आणि ते फॉलबॅक करत आहेत, कारण त्यांच्याकडे तशी लूट नाही झाली आहे, ते डायरेक्ट तिथे आलेले आहेत. मॅच ते कट्टा गँग लुटायचा प्रयत्न करते म्हणून त्यांनी फॉलबॅक करून थोडं लांब जाऊन लुटण्याचा प्रयत्न केलेला आहे. आरबीची गँग आणि पी कंपनी आणि आरबी टीम आपल्याला खूप सपोर्ट करते, तसंच कट्टा आणि अदर पण खूप सपोर्ट करतात आपल्याला. साई माऊली टीम आणि झोन पण बनलेला आहे 46 वाल्यांकडेच. प्रिझ्मो हॉक ते लुटून येतीलच, तसंच आता इथे आपल्याला फाईट बघायला भेटेल. टीम ट्रॉक्सी हॅरीने ब्रिज कॅम्प करायचा निर्णय घेतलाय वाटतं, पण नाही, तिकडे आपल्याला फाईटच बघायला भेटणार आहे आरबी आणि टीममध्ये. पण टीम साई माऊलीने फॉलबॅक करण्याचा निश्चय घेतला आहे आणि ते फॉलबॅक करत आहेत. पण ड्रोन व्ह्यू बघू शकता जॉर्जोपोलची सिटीला गेले आहेत. टीम नंबर 3 आणि त्यांच्या अपोजिटला आहे टीम नंबर 2 आरबी. ही टीम आहे रोहित उतेकर यांची टीम आहे मिलिटरी पॉवरला. अजून मिलिटरी पॉवरला कोण गेलेले नाहीत, कारण ती टीम फक्त एक सेफ आहे, बाजूला कोणतीही टीम नाही. ते आरकेसी रावण आणि मोठा डॉन यांच्यामध्ये आपल्याला फाईट बघायला भेटेल. समोरासमोर दोघं बंदे आहेत, त्यांच्या मागे स्कूल अपार्टमेंटला 20 नंबर टीम आहे. आणि इथे ड्रोन व्ह्यूज बघू, त्यांनी फॉलबॅक केलेला आहे. आणि इथे एक टीम आहे फॉलबॅक, सो ते वरून त्यांनी टीम स्पेक्टेड केली आहे माझ्या मते. सगळे टीम लांब लांब आहेत आणि टीम मोदी बोलताना काय, नाही मोदी बोलून काय, टीम व्हाईट फॉलबॅक करत आहेत.
टीम 19 आपण बघू शकता. आपल्याला इथे मॅच टीम बघायला भेटू शकते. इकडे हे झोनच्या बाहेर आहेत, बघू शकता. आता ते झोन मध्ये जाण्याचा प्रयत्न करतील. तिकडे आरबी टीम पण आहे राईट साइडला. ते कट्टा गँग आणि यांच्यामध्ये मॅच झाली आहे. इथे डेव्हिल किनूला कुनीला डेव्हिल खुनीला नॉकआउट केलेला आहे ब्लॅक मांबाने. स्वॅगी 14 नंबर टीम आणि 21 नंबर टीम आणि बाजूला आहे 9 नंबर टीम. सगळ्यांना झोन मध्ये जाणार आहेत. टीम नंबर 9 ने पोहून जाण्याचा निश्चय घेतलाय आणि ते पोहून जात आहेत झोन मध्ये. हॉट ड्रॉप करत आहेत आरबी शिनशॅन आणि टीम त्यांची. झोनच्या बाहेर अजून आहेत. 15 नंबर टीम झोनच्या बाहेर आहे आणि आता आपल्याला इथे सगळ्यांच्या मॅचेस बघायला भेटू शकतात. इथे टीम नंबर 17 आणि टीम नंबर 3 मध्ये मॅच झाली आहे. दोन्ही टीम बाहेर आहेत आणि इथे रश करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी. मिस्टर नोबिता स्मोक वॉल करत आहेत. त्यांनी गाडी सेफ केली आहे आपली आणि मागून थर्ड पार्टी झालेली आहे. सगळे टीमा जवळजवळ एवढ्या सर्कलमध्ये अजून 21 टीमा बाकी आहेत आपण बघू शकता. हे लोक त्यांना झोन मध्ये येण्याचा येण्यास रोखतील की नाही आणि पार्टी 25 नंबर टीम पण आहे तिकडे स्क्वॉड हाऊसला पण बघू शकता. आणि 17 नंबर टीमचा एकच टीम बाकी आहे आणि एक तो नॉकआउट आणि एक बाकी आहे अजून. त्याचा टीममेट आहे इथे. इथेही फाईट झालेली आहे. त्यांनी सर्कल मध्ये जायचा निश्चय केला आहे आणि ते सर्कल मध्ये जातात. दोन्ही ब्रिज आहेत आणि त्या आपल्याला आरबी आणि स्लेअर च्या टीम मध्ये काही बघायला भेटलं तर रोहित उतेकर टीम नंबर 19 यांच्यामध्ये फाईट झाली आहे. टीम नंबर 4 बरोबर आणि 4 नंबरनी मारलेला आहे. टीम नंबर 19 मारलेला आहे.
बाजूला टीम नंबर 4 ही आहे. आता सर्कल कुठे लास्ट पडतोय ते बघूया आपण. अजून 46 उटाके आणि इथे हेडशॉटला रेड झोन बॉम्ब ब्लास्ट केलेला आहे. 46 क्लॅन आणि सर्कलमध्ये येत आहे पाण्यानी पोचलेली आहे सर्कलमध्ये. आणि आपल्याला आता इथे मॅच बघायला भेटू शकते 7 नंबर आणि 8 नंबर या ग्रुपमध्ये. इथे एक नंबर टीमने 7 नंबरवर केलेला आहे स्प्रे दिलेला आहे. कूल टीम आधीपासूनच झोन मध्ये होती आणि कट्टा गँग गेली कुठे. एकोणीस टीम बाकी आहेत. आता इथे आपल्याला फाईट बघायला भेटेल रोहित आणि 7 नंबर आणि 9 नंबर टीम मध्ये. आणि इथे गनरला नॉक केलेली आहे रोहितच्या टीमने. 3 जण नॉकआउट आहेत आणि इथे पूर्ण डेट केलेली आहे या टीमने. त्यांचा एक नॉक होता आता ते रिव्हर करतील. आता आपल्याला कुठे मॅच बघायला भेटेल सांगता येत नाही. झोन पण तसाच बनलेला आहे. इथे परत एक टीम आलेली आहे थर्ड पार्टी केलेली आहे ब्लॅक मांबा. त्यांचा एक प्लेयर आता फक्त बाकी आहे आणि तोही मेलेला आहे. त्यांनी त्यांच्याच प्लेयरला एक नॉक केलेले आहे. आता ब्रिजवर आपल्याला इथे मॅच बघायला भेटेल. नाही पण त्यांनी दुसरीकडे थांबण्याचा जाण्याचा निश्चय केला आहे. मग तिकडे आपल्याला फाईट नाही बघायला भेटणार. फोनमध्ये आहेत 3 टीमा 4 टीमा आणि 3 नंबर टीम पण झोनमध्ये येत आहे. तर आपल्याला इथे टीम नंबर 4 आणि 19 झोनच्या बाहेरच आहेत अजून. 4 आणि 19 आणि आता आपल्याला टीममध्ये मॅच बघायला भेटणार आहे. आणि टीम नंबर 6 ही पाण्याच्या आतून येत आहे. आर्वी टीम तिकडे जात आहे. आपल्याला आता ह्या दोघांमध्ये मॅच बघण्यास भेटेल. आणि इथे 2 गाड्या आल्या आहेत आणि 13 नंबर टीमने स्प्रे दिलेला आहे 3 नंबर टीमला पण त्यांना काहीही झालेलं नाही. पण बघू शकता 13 नंबर टीमला 3 नंबर टीममेटने 13 नंबरला स्प्रे दिला आहे. 13 नंबर टीमने 2 गाड्या आणि इथे थांबवली आहे आणि इथे डायरेक्ट चालून थांबवले. आणि इथे एक टीममेट ना
बघू शकता स्लेयर टीम आहे, गेल्या वेळेस 2 नंबर मारलेली टीम आहे. इकडे त्यांना फिनिश करून त्यांनी रिटर्न जाण्याचा निश्चय केला आहे. तेवढ्यात आरबी टीम तिथे थर्ड पार्टी करण्यासाठी पोचलेली होती, पण आणि ही एक टीम बघितली आणि इथे तीन टीम आपण बघू शकता एकमेकांच्या मागे आहेत. टीम आरबी, आरबीचा स्क्वॉड देव्याला नॉक केली आहे टीम नंबर, आणि त्यांचे 3 प्लेयर नॉक आहेत आणि 1 प्लेयर फक्त बाकी आहे, जिवंत आहे. तर वाचवू शकतात का त्यांना? पण पूर्णपणे आरबी देव्याची टीम पूर्णपणे फिनिश झालेली आहे. इथे 13 नंबर टीमने आरबी देव्यांना नॉक केलं आहे पूर्णपणे फिनिश. ते 46 उटाके सर्कलमध्ये येत आहेत आणि त्यांच्या मागोमाग टीम नंबर 20 पण येत आहे. झोनच्या कॉर्नरला राहून 1 नंबर कॉर्नरला आहे, 11 नंबर आहे, 10 नंबर आहे, फक्त झोनच्या बाहेर 21 आणि 4 आहे. ते आता मागोमाग येत आहेत आपल्याला आता बघू शकतो. इथे मला वाटतं त्यांच्यात मॅच बघायला भेटेल 21 आणि 4 मध्ये. टीम नंबर 21 एकच बंदा जिवंत आहे आणि 4 नंबरचे 4 ही जिवंत आहेत. टीम 46 13 सगळे आता लांब लांब आहेत. आता आपल्याला इथे मॅच बघायला भेटेल इथे, पण तेही पुढे गेलेले आहेत. 10 नंबर टीम 11 नंबर टीमच्या बाजूने गेले आहेत, पण त्यांनी गेलेले आहेत. अशा प्रकारे झोन पडलेला आहे मिलिटरी बेसला. अजून कूलची टीम एंड पर्यंत आहे. आपल्याला टीम इथे नॉक केलेला आहे 4 नंबर टीमने वाईल्ड गोस्ट. आणि इथे परत एक नॉक नाही, त्याला रिवाइव करण्यात आलं आहे. वाईल्ड गोस्टला नॉक केलेला आहे 6 नंबर टीमने. व्हाईट स्नेक तुम्ही बघू शकता. इथे थर्ड पार्टी झालेली आहे, 3 टीम ऑलरेडी इथे आहेत. 23 6 आणि प्रो अज्जू. इथे पूर्ण चांगल्या प्रकारे स्मोक करून व्हाईट मॉन्स्टरने व्हाईट स्नेकला रिव्हाइव केलेला आहे. आणि इथे 6 नंबर टीममध्ये पण निशांकने गणेश गावालेला रिव्हाइव द्यायचा प्रयत्न केला. तेवढ्यात 23 नंबरने त्यांच्यावर थर्ड पार्टी केली आहे. तेवढ्यात स्नेक मागून त्यांना 23 नंबरच्या आधी दादमीला नॉक करत आहे. आणि इथे आपल्याला अजून एक कुठेतरी आकर याला भेटेल. आणि इथे मॅच झाली आहे, रिव्हाइव करतायत एकमेकांना. बघू शकता, थांबा बघू. व्हाईट स्नेकला 23 नंबरने रोटेशन करून नॉक केलेला आहे. फोर्टी सिक्स क्लॅनला मारलेला आहे. आता टीम उरले आहेत 14, झोन आहे छोटा आणि टीम उरले आहेत 14. आणि इकडे परत एक मॅच, परत एक थगने मारलेला आहे, नॉकआउट केला. आणि 23 नंबरने पूर्ण नॉकआउट केला आहे निशांकच्या टीमला. आणि व्हाईट स्नेक वाईल्ड गोस्ट आपण बघू शकता जवळजवळ जात आहेत त्यांच्या. डेव्हिल मन्या त्यांच्यातला एक प्लेयर नॉक आहे खाली. हे झोनही बनलेला आहे आणि मागे थर्ड पार्टी करताना दिसते आपल्याला ही टीम. व्हाईट मॉन्स्टरला मारलेला आहे आणि इथे व्हाईट मॉन्स्टरला पूर्णपणे किल केलेली आहे.
सोलो बंदा आहे, हा थर्ड पार्टी करत आहे. सोलो बंद्यानी आतापर्यंत किल केले आहे एक. अजून आपल्याला तिकडेच फाईट बघायला मिळणार आहे. रावणलाही नॉकआउट केला आहे आणि इथे वाईल्ड गोष्ट राईटनी प्रँक करून पूर्ण तिकडे गेलेला आहे. सर्कल मध्ये जात आहे वाईल्ड गोष्ट आता टीममेटला सोडून. तिकडे लेफ्ट साईडला 25 नंबर आणि 23 नंबर डेविल त्याला हिलअप करत आहे झोन मध्ये येण्यासाठी. थर्ड सर्कल आहे, बघूया आपण. 9 टीमा बाकी आहेत. वाईल्ड गोस्ट जात आहे सर्कल मध्ये, बघू शकता इथे 23 नंबर एक सिंगल बाकी आहे. 20 नाही आहे, 4 नंबर एक सिंगल बाकी आहे. आता आपल्याला आरबी आणि ट्रिपी आपण बघू शकता. इथे एक नंबर टीमने पूर्ण मारून टाकलेला आहे ट्रिपी पत्तूला. 10 नंबर टीम आणि 1 नंबर टीम आहे. 10 नंबर टीमचा आता 2 मॅच बाकी आहेत, बंदे 2 बाकी आहेत. तर वाईल्ड गोष्टनी इकडे मारलेली आहे. 25 नंबरच्या एका टीममेटला नॉकआउट केलेली आहे. तिकडे 3 नंबर टीममेटची ही मॅच चालू आहे, ती सर्कलमध्ये येत आहे. 23 नंबर सर्कलमध्ये येत आहे. टीम्स बघून तो त्यांनी फॉलबॅक करून सर्कलमध्ये जाण्याचा निश्चय केला आहे. पण बघू शकता टीम नंबर 10 प्रो करण प्रो करण 15 नंबर वर्सेस 10 नंबर आरबी मॉन्स्टर टीपी वर्सेस आरबी मॉन्स्टर आणि आरबी स्किल. सर्कल ओपन मध्ये बनलेला आहे आपण बघू शकता. या बिल्डिंग्सचा सहारा या लोकांसाठी कंटेनर ड्रम्स आणि 11 नंबर आरबीची टीम वर आहे. एक त्याचे 4 प्लेयर आहेत वाईल्ड गोस्ट. 25 नंबर 3 नंबर 15 नंबर प्रोजू आणि इथे ट्रिपीला परत नॉक केली आहे. ट्रिपीने नॉक केली आहे आणि पूर्णपणे किल केली आहे त्याला. 10 नंबरचा एक प्लेअर बाकी आहे आणि 1 नंबरचे 2 प्लेअर बाकी आहेत आणि इथे थर्ड पार्टी करत आहेत आरबी बॉयज आरबी टीम. तुम्ही बघू शकता प्रो करण प्रो अजूला नॉक केलेला आहे. कसा गाडीचा सपोर्ट करत आहेत ती लोक. सर्कल मध्ये आहेत ते प्रॉपर. 10 नंबर टीम वाईल्ड गोष्ट त्यांच्या मागेच आहे, काय करू शकतो वाईल्ड गोष्ट आपण बघूया. 9 नंबर टीमचे तीन नंबर टीम आता झोन मध्ये येण्याचा प्रयत्न करेल. त्याचा एक प्लेअर नॉक आहे वाटतं, ते एक प्लेअर नॉक झालेला आहे. तो त्या प्लेअरला सोडून आत येत आहे आणि इथे प्रकारे आत आला आहे. तर बघूया आपण इथे दुसरा प्लेअरही नॉक केला आहे 11 नंबर टीमने 3 नंबर टीमचा आणि तिकडे 3 नंबर टीम पूर्णपणे खल्लास केली आहे 1 नंबर टीमने. तुम्ही बघू शकता 25 नंबर टीम
आर बी प्रो अज्जू चे 15 नंबर टीम चे 3 प्लेयर बाकी आहेत आणि आरबी चे ही बाकी आहेत. आरबी चे 3 डेविल वाइल्ड घोषने इथे नॉकआउट केलेला आहे मागच्या टीमला आणि वाइल्ड घोष्ट मेलेला आहे, वाइल्ड घोष्टला किल केलेली आहे पूर्णपणे आरबी टीमने. सर्कल छोटा टीम 5, बघूया काय होत आहे पुढे. 23 नंबर टीम 1 बाकी आहे, पूर्ण सपोर्टमध्ये आहे तो, त्याला सर्कलमध्ये आता एंट्री करायची आणि सर्कलमध्ये आहेत 1 नंबर टीम, बाकीच्या टीमना सर्कलमध्ये जायचं आहे. कोण जीते का देखते हे. इथे 15 नंबर टीम स्मोक करत जात आहे, सर्कलमध्ये एंट्री करत आहे, प्रोन झालेले आहेत आणि इथे टीम नंबर 1 आहे. इथे टीम नंबर 1 15 नंबरने 1 नंबरला नॉक केलेली आहे, टीम नंबर 1 नंबर नॉक टीममेटला. आणि इथे टीम नंबर 1 दुसरा प्लेयर जो आहे त्याला पूर्ण 10 HP ठेवलेला आहे बोलायला गेलो तर. आणि इथे प्रो अज्जूला नॉक केलेली आहे टीम नंबर 11 आरबीने. 23 नंबर टीम सोलो बंदा बाकी आहे, 4 टीम बाकी आहेत, कोण चिकन डिनर मारतंय बघूया. आणि डेविल अनीला मारून टाकलेला आहे. आणि इथे टीम नंबर मिळालेली आहे 1 नंबर. तर 3 टीमा बाकी आहेत, 15 आणि 11. 11 1 प्लेयर नॉक आहे आणि 15 1 प्लेयर नॉक आहे. 3-3 3v3v1. इथे टीम नंबर 23 काहीही करण्याचा प्रयत्न करत नाही कारण तो लास्ट सर्कलपर्यंत राहण्याचा प्रयत्न करेल. तो बोलेल दोघांमध्ये होऊ दे, बाद में जो कुछ रहेगा अपना होगा. आणि इथे प्रो अज्जूने आरबीला नॉक केली आणि पूर्ण फिनिश करून टाकले. आरबीचा 1 मेंबर बाकी आहे आणि 15 नंबरचे 3 मेंबर बाकी आहेत. आता कोण मारते चिकन डिनर बघूया. 3-1-1 ची सिच्युएशन आलेली आहे. प्रो अज्जूने बघितली होती 23 नंबरला, पण प्रे बसला नाही. आपण ड्रोन व्ह्यू बघूया. आणि इथे डेविलला मारलेली आहे, डेविलने मारलेली आहे 23 नंबरला. आता 3v1 आणि इथे 15 नंबर टीमने आता रश केलेला आहे आणि डेविल टीम जितलेली आहे 15 नंबर टीम. कॉंग्रॅट्स ब्रो. हा स्क्रीनशॉट मारतोय, होतच नाही ते असे स्क्रीनशॉट. तसं नाही आवाज आता काय होता होता. 1 मारला 11 पासून. हा आता पुढचा एवढा मार. हा मार पॉवर बटन दाबा दाबू. हा दाब लाई 4 आलो.
अभी एक टीम आलीज ने, बस एक मारा, बस हो गया। थैंक यू ब्रो, कंटिन्यू करो, कंटिन्यू कर, झालं। करने दे।